ठीक आहे. माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आता बातमीपत्र विस्ताराने. आजपर्यंत मोठमोठ्या शहरात आपण सारनाथ येथील स्तूप अशोक चक्राची कमान पाहिली आहे, परंतु लोहा तालुक्यातील मोजे हर्षद या गावात एका सामान्य आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या गावी राजगृह बांधल्याने लोहा तालुक्यात व परिसरात एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. हा राजगृह सध्या पंचायत समिती सदस्य नरेंद्र गायकवाड यांनी बांधला असून राजगृह मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो राजगृह आहे ते पाहून या ठिकाणी बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नरेंद्र गायकवाड हे पॅंथर पॉवर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी व त्यांच्या आईने हर्षद गावचा सरपंच म्हणून चांगल्या प्रकारे आजपर्यंत काम केलेले आहे. आमचे प्रतिनिधी हर्षद गावचा राजगृह पाहायला भेट दिली असता तेथील आढावा पाहूया. आपण लोहा तालुक्यातील हर्षद या गावी आलो आहे. हे गाव हे ग्रामीण भागातलं आहे. या ठिकाणचे माननीय नरेंद्र गायकवाड हे नव्याने शिवसेनेतर्फे पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडले आले. कलंबर या सरकारमधून प्रचंड अशा मताने ते विजयी झाले आहेत. त्यांनी मुंबई नागपूर अशा ठिकाणी फिरल्यानंतर त्या ठिकाणचा राजवाडा आणि राजघरा त्यांना पाहून त्यांनी ग्रामीण भागात आमच्या गावात का असू नये, आम्ही का करू नये, यासाठी त्यांनी राजवाडा राजग्रह या ठिकाणी बांधला आहे. आपण पाहू शकता हे जे स्तूप आहे हे शहरामध्ये आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु एका ग्रामीण गावात हर्षद या ठिकाणी नरेंद्र गायकवाड यांनी हे केलं आहे. हे पंचायत समितीला निवडून आले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हे राजग्रहाचा आपला ग्रामीण भागात कशा पण तुम्हाला आपण जे राजग्रह बांधलेलं आहे पॅंथर पॉवर ऑटो संघटना टॅक्सी संघटनेच्या संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहे. मुंबईसह राज्यभरात फिरत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता आहे. मी RPA मध्ये बरेच दिवस काम केलं. मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद 2007 लढलो. अल्पशा मताने पराभव झाला. 2009 मी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये उभं टाकलं होतं विधानसभा. काही लोकांचं कसं असते, ज्या चळवळीमध्ये लोक असतात तसं लेकराचं नाव माणसं भीमराव ठेवत जातं. जसं रमाई भीमाई शिवाजी महाराज माझ्या घरात राजग्रह कोणाचं नाव नाही. बाबासाहेबांच्या घराचं नाव राजग्रह असल्यामुळे मलाही असं वाटलं बाबा आपल्या घराचं नाव राजग्रह असावं. जनरली नाव बरेच लोक मुलाचं नाव ठेवतात पण असं घराचं नाव ठेवतात. बाबासाहेबाच्या घराचं नाव राजग्रह असल्यामुळं माझ्या घरात कोणाचंच नाव राज कोणाचं नाव नाही. तरी पण मी बाबासाहेबाची प्रेरणा म्हणून मी बाबासाहेबाच्या घराचं नाव त्या रूपाने मी बाबासाहेबाचं नाव घराचं नाव दिलं आहे राज. आता आपण राजकारणामध्ये कोण्या पदावर काय? आता सध्याला मी आदरणीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या वतीने कलंबर गणामधून मी पंचायत समितीचा सदस्य आहे. माझी आई या गावामध्ये या हर्षद गावामध्ये 2005 ते 2010 सरपंच होती. पुन्हा नव्यानं दुसऱ्यांदा माझ्या आईची निवड झाली कारण 18 आता माझी आई बी या गावची सरपंच आहे आणि मी सुद्धा पंचायत समितीचा सदस्य आहे. आदरणीय आमदार चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात. ओके, हे होते नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं आहे की बाबा राजग्रह जे आहे आमच्या घरातल्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीचं नाव राजग्रह हा शब्द राजू वगैरे कुठलंच नाही, परंतु बाबासाहेबांच्या मुंबई येथील निवासस्थानाचं राजग्रह असल्यामुळं त्याचीच प्रेरणा मला मिळून मी या ठिकाणी राजग्रह या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कंधार लोह्यावरून भुजंगराव सोनकांबळे माझा महाराष्ट्र. आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.